अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील 12 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या योजनेअंतर्गत 112 कोटी रुपयांची कामे जामनेर तालुक्यात होणार असून या संदर्भात काल आणि आज 2 दिवस तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूमिपूजन सोहळा पार पडला। मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत, सर्वांना स्वागत झालं असं समजावं। माझ्यासमोर असलेले सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील सर्व पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, सर्व अधिकारी, आज आपल्या गावामध्ये आपल्याला कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचं किती गंभीर संकट आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये किती गंभीर संकट त्या ठिकाणी संकट पाण्याचं होतं याची आपल्याला कल्पना आहे। किती लांबून लांबून आपलं पाणी आलं होतं, रात्री आपल्या सगळ्या भगिनी कशा पाण्यासाठी फिरत होत्या याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। बरेच वेळा आपण प्रयत्न केले पण पुन्हा विधी फाटल्या, पुन्हा पाणी संपलं, बाहेर नाही आणलं, तिकडच्या वाटीमध्ये कुठं आणलं, टाकी बांधली, परंतु तरीही काही आपली ताण मागत नव्हती। कारण असा स्रोतच नव्हता की तो कायम स्वरूपी त्या ठिकाणी टिकेल। आणि म्हणून आता केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी सगळ्या देशभरासाठी निर्णय केलेला आहे। एकही गाव, एकही वाडी असेल, पाडा असेल, वस्ती असेल, कुठेही प्यायचं पाणी नाही असं एक छोटं छोटं 200 लोकांचं गाव असेल का 100 लोकांचं गाव असेल, वस्ती असेल, ही राहता कामा नये। आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की जवळपास आपण 116 गावांमध्ये या ठिकाणी या कामांचं भूमिपूजन ठरवलं होतं। काल 15 ठिकाणी मी जाऊन आलो, आज 15 ठिकाणी जायचं आहे, पुढच्या शनिवारीवर मी आदिवशात देईन, त्यावेळेला तिकडे जाईल। पण बाकी गावामध्ये जवळपास 2.54 कोटी रुपये खर्च करून 11 किलोमीटर वापरून आपण पाणी आणतो की म्हणजे त्याचा आकार नाही, किती पाणी पिया तुम्ही आता, बरोबर आहे, किती पाणी वापरा, मुख्य कामं चाललेले आहेत। खरं म्हणजे तर वाकी आणि जामनेर एकच झालेलं आहे, जामनेर सारख्या जागेचे भाव तुमच्याकडे झालेले आहेत, आणि म्हणून जामनेर वाकी आता जवळपास एक झालंय, नगरपालिकेची लोक टॅक्स वाढते हे घर चालायला पाहिजे, त्याच्या घरातला घर राहायला भीती असल्या म्हणजे घराला। अनेक वर्ष आपण बघतोय की अनेक लोक असे उपेक्षित आहेत की ते बिचारे पुराच्या घरामध्ये राहत आहेत, घरावर प्लास्टिकचे कागद टाकून राहत आहेत, शिरे पत्रे त्याच्या घरावर नाही, खोटे नृत्य पत्र आहेत, आणि म्हणून त्या माणसांना एक घर असलं पाहिजे, त्याच्या घरात लाईट असला पाहिजे, त्याच्या घरापर्यंत नळ गेला पाहिजे, त्याच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे, गॅस त्याच्या घरी असला पाहिजे, चुला गेला तर बंद झाला पाहिजे, ही भूमिका बंद करत राहा अहो जे काय बंद मागेल त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। इतकी चांगली होती सगळं, आता 1 रुपयामध्ये तुमचा विमा आहे, पूर्वी विमा काढा, पैसे भरा, मला लाईन लागत नाही, ते लाईन बंद पडली तर मोबाईल चालत नाही, ते हे होत नाही, गुगल पण हे पण वायफाय चालत नाही, आता सगळं बंद झालं, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे, एवढे अभिनव सगळे विम्याचे पैसे आता आपण सरकार भरणार आहे।
शेतकऱ्याच्या किती हिताची किती हिताची योजना आहे. आणि मग मला असं वाटतं की शेतकरी असेल, महिला असेल, मुलं असतील, शाळेतल्या मुलांना तर झेडपीच्या शाळेत शिकतायत. पहिली ते आठवी सगळ्या ड्रेस आता सरकार देणार आहे. आठवीपर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही कपडे घ्यायचे गरज नाही, शाळेचे कपडे घ्यायचे नाही, तर घ्यायचा नाही तर ते मिळणार आहेत. मुलींच्या बाबतीमध्ये किती निर्णय आहे. आमची भगिनी, आमची मुलगी गरोदर राहिली, तिला तर सगळ्या सोयी व्यवस्था आपण देतो, त्याच्या योजना वेगळ्या आहेत. पण तिला डिलिव्हरी झाली, तिला तर मुलगी झाली, लगेच 5,000 रुपये दुसरी ती अकाउंटमध्ये. ती मुलगी शाळेत जायला लागली, पहिल्या वर्ष बारवाडी दिली 4 वर्षांनी 3 वर्षांनी की पुन्हा 5,000 तिला त्या ठिकाणी. ती मुलगी सहावीत गेली, सहावीत का आठवीत, सहावीत गेल्यावर का आठवीत गेल्या, ती मुलगी आठवीत गेली की तिला 10,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की तुम्हाला 75,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी होतं. तुमच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था, तुमचं काय लागत असेल, गरीबाची मुलगी असेल, याचं असेल, लग्न करायचं काय असेल, 75,000 रुपयांचे डायरेक्ट अकाउंटमध्ये जाऊन पडणार ऑटोमॅटिक. तुम्हाला सांगायचं काम नाही, मागायचं काम नाही. इतकं मुलींचं, महिलांची काळजी घेणारा, शेतकऱ्यांचं काळजी घेणारं सरकार मला वाटतं पहिल्यांदा आलेलं आहे. आपण 3 वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार बी पाहिलं, ते बादल एक दिवस पटायला पाहिजे बी चढले नाही, मीटिंग मी केली नाही, कुठे भाषण मी केलं नाही, काय नाही, घरात बसून मी कॉम्प्युटर पाहून सगळ्यांना म्हणजे आणि असं सरकार त्या ठिकाणी होतं. परंतु आपलं सरकार आलं आणि इतके लोकाभिमुख निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि सगळे लोक आहेत, सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, शेतकरी, महिला आहे, मजूर आहेत, दलित आहे, पीडित आहे, याच्यासाठी अतिशय अभिनव योजना या सरकारने पहिल्यांदा या राज्यामध्ये असं बरेच झालं. 30 वर्ष मी आमदार आहे, पण जेव्हापासून विधानसभेची स्थापना तेव्हापासून एवढं पहिलं लोकाभिमुख बजेट, लोकांची काळजी घेणारं, गरीब लोकांची काळजी घेणारं, हे पहिल्यांदा या ठिकाणी बजेट सादर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्या ज्या योजना चाललेल्या आहेत हा त्याचाच एक भाग आहे. आपण कधी विचार केला तर आपल्या कॉम्रेड होईल म्हणून सांगावं की मला ग्रामपंचायत एवढं ऑफिस होईल, एवढं मोठं व्यायामशाळा बी होईल, अंगणवाडी बी होईल, शाळा बी होईल, सिमेंट कॉम्रेड होईल, कधी विचार केला. 2-2 टोक झालेत पण आपण केले, आमदार खड्यातून केले माझ्या 25-15 तर आपलंच खातं आहे. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आता तुम्ही म्हणता तुम्ही एक करून टाकू. राज्यामध्ये एक होऊन द्यायचं काम माझंच आहे, कस्तुऱ्याचं काम माझंच आहे, शाळा करायचं काम माझंच आहे, ग्रामपंचायत करायचं काम माझंच आहे. सगळ्यात मोठं खातं आहे राज्यातलं ग्रामविकास खातं. 29,000 ग्रामपंचायत आहे अंडरमध्ये, जिल्हा परिषद आहे, पंच समिती आहेत, सगळे दवाखाने हे आपल्या अंडरमध्ये. आणि म्हणून मला वाटतं जे जे चांगलं करता येणार असेल तर निश्चित आपण या ठिकाणी केंद्र सरकारच्या मिशन जल जीवन योजनेच्या आज आपल्या वाकी खुर्द गावामध्ये भूमिपूजन सोहळा आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते पार पडलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल. नमस्कार. महाराष्ट्राचे लाडके ग्रामविकास मंत्री तथा वैद्यकीय क्रीडा कल्याण मंत्री यांच्या हस्ते जल जीवन जल मिशन भूमिपूजन सोहळा 2,02,00,000 रुपयाचा आज भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि विविध त्यांच्या फंडातून जे विविध कामं होते तेही करण्यात आले आणि याच्या अगोदर पाण्याचा जो प्रश्न होता तो 20-25 वर्षापूर्वी जो प्रश्न होता तो पूर्ण सुटला. जनता भाऊचा खूप खूप आभारी आहे. बोला. होय, खूपच 15-20 वर्षापूर्वी पाण्याचा इतका तुटवडा होता की अक्षरशः 30 रुपये टाकी तर 50 रुपये टाकी याने सर्व गावांना, गावकरी मंडळींना घ्यावं लागत होतं. आता या जल जीवन जल मिशनच्या याच्यातून या आता अजून आपल्या गावामध्ये 22 लाख रुपयाची नवीन इमारत, ग्रामपंचायत 12 लाख रुपये, अंगणवाडी प्युअर ब्लॉक 10 लाख रुपये आणि एक हरिओम नगरमध्ये सभामंडप 20 लाख रुपये इत्यादी कामं आज भाऊच्या निधीतून भाऊच्या सहकार्याने आमच्या गावात विकासाचे कामं चालू आहे, त्याबद्दल भाऊचे आम्ही
खूप खूप आभार व्यक्त करतो. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.